व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर आणि माता भगिनींनो, मी 2 मिनिटात बोलणार आहे। राजकीय भाषण बऱ्याच जणांनी केलं आणि उद्धवजी ठाकरे साहेब राजकीय भाषण करतील, पण तुम्ही एवढेच काही शेतकऱ्यांचे मुद्दे या महाराष्ट्रातले आत्ताच्या घडीला जे जिवंत मुद्दे आहेत, सरकार वेगवेगळ्या घोषणा करतं परंतु शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचतं, आजच निवेदन आली आणि सत्यता आहे। मागच्या वर्षी कापूस 12,500 रुपयापर्यंत कापसाला भाव होता, आज कापसाला 7,000 सुद्धा भाव नाही। रोज 100 रुपये खाली येतो किंवा 200 रुपये वर जातो, 7,000 साडेसात हजार रुपयाच्या वर कापसाला भाव नाही आहे। याला कारण आहे की केंद्राचं धोरण जे आयातीचं धोरण आहे, मागच्या वर्षी ज्यावेळेस कापसाला 12,500 रुपये भाव मिळत होता त्यावेळेस टेक्सटाईल इंडस्ट्रीनं देशाचे जे मंत्री आहेत गोयल यांची भेट घेतली आणि भेट घेऊन या टेक्सटाईल इंडस्ट्रीनं शेतकऱ्याला भाव मिळू नये म्हणून ऑस्ट्रेलियातून जवळपास 51,000 टन कापूस इथं आणण्याचा निर्णय घेतला। एकीकडे शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस पडलेला आहे आणि एकीकडे ऑस्ट्रेलियातून आपण कापूस आणतो, अशा प्रकारची परिस्थिती आज या महाराष्ट्रात उभी आहे। आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे का शेतकऱ्याच्या विरोधाचं, याचा विचार करण्याची वेळ आली माता भगिनींनो। मागच्या वर्षामध्ये या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, जुलैमध्ये झाली, ऑगस्टमध्ये झाली, सप्टेंबरमध्ये झाली, ऑक्टोबरमध्ये झाली, सततचा पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली, अवकाळी पाऊस आला, हे सगळं असताना या सरकारने आत्तापर्यंत शेतकऱ्याला काय दिलं हा सुद्धा विचार करण्याचा विचार आहे। सरकारने घोषणा केली एनडीआरएफच्या निकषानुसार दुप्पट देणार, काल परवा आदेश निघाला साहेब, दुप्पट बिलकुल देता येणार नाही अशा प्रकारची सूचना, अशा प्रकारचं या अर्थ विभागानं एक परिपत्रक काढलेलं आहे। थोडक्यात जी घोषणा केली ती सुद्धा शेतकऱ्याला मिळाली नाही, एनडीआरएफच्या निकषानुसार सुद्धा मिळालेलं नाही। सततच्या पावसासाठी या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत 3700 कोटी रुपयाची मागणी सरकारला केली, या सरकारने या 3700 कोटी रुपयातला एकही रुपया शेतकऱ्यांना पोहोचवलेला नाही। गारपीट झाली मागच्या महिन्यामध्ये, गारपीट झाली, पंचनामे झाले, अजूनही कोणत्याही प्रकारचं पॅकेज, कोणत्याही प्रकारची घोषणा या शेतकऱ्यांना मदतीची झाली नाही। हे सगळं होत असताना उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रात जो सातत्यानं कर्जफेड करतो, या सगळ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता अनुदान देण्याची घोषणा केली होती, अजून सुद्धा 100% शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही बांधवांनो। हे सरकार काळ्या पायाचं सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात जवळपास 1200 आत्महत्या झालेल्या आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हे महाराष्ट्र आत्महत्या मुक्त महाराष्ट्र होईल, परंतु या महाराष्ट्रात मागच्या 9 महिन्यामध्ये 1200 आसपास आत्महत्या झालेल्या आहे। म्हणून खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्रातलं सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे। आज कापसाचं नुकसान झालेलं आहे, ज्वारीचं नुकसान झालेलं आहे, गव्हाचं नुकसान झालेलं आहे, इकडे पाहायला गेलं तर द्राक्षाचं नुकसान आहे, कांद्याचं नुकसान आहे, मोसंबीचं नुकसान आहे, टरबुजाचं नुकसान झालं, डाळिंबाचं नुकसान झालं, मिरचीचं नुकसान झालं, या सगळ्या पिकांचं नुकसान होऊन सुद्धा सरकार कुठं गुंतलेलं आहे, हे सरकार कोणत्या धुंदीत गुंतलेलं आहे, फोडाफोडीमध्ये गुंतलेलं आहे। आणि म्हणून हे महाराष्ट्रातलं आजचं शेतकरी विरोधी सरकार आहे। आज खानदेशात सभा होत असताना एक कापूस आपलं महत्त्वाचं पीक आहे, ह्या कापूस शेतकऱ्याच्या घराघरात पडलेला आहे आणि मला वाटतं जे घरात कापूस ठेवायला भाग पाडतं या सत्ताधाऱ्याला सुद्धा येणार का आपल्याला घरात बसवण्याचा संकल्प या सभेच्या निमित्ताने घेतला पाहिजे असं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।